भुसावळ तालुक्यामध्ये असलेल्या दर्यापूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये नियमबाह्य पद्धतीनं प्लॉटवर 8 अ लावल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गवळी आणि लक्ष्मी सपकाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. याबाबत तहसीलदार भुसावळ यांनी नोटीस काढल्यानं प्रकरण चांगलंच रंगणार आहे. याबाबतची माहिती अशी की ग्रामसेवक आणि शेतमालक तसेच काही सदस्य आदींनी त्या ठिकाणी कोणत्याही सुखसुविधा नसताना खळे प्लॉट नंबर 116/2 मंजूर करून नमुना 8 अ मध्ये लावला आणि सदरचे प्लॉट मनमानी भावाने विकले जात आहेत. सदर प्लॉटबाबत मीटिंगमध्ये ग्रामपंचायत सदस्यांनी प्रस्ताव मनमानी पद्धतीनं मंजूर करून घेतला असून या ठरावाच्या अभिलेखामध्ये ग्रामसेवकाची सुद्धा मंजुरी नसल्याचं समजत आहे. तरी देखील संबंधितांनी याबाबत योग्य दखल घ्यावी कारण सदर प्लॉटची तलाठी कार्यालयामध्ये नोंद नसून प्लॉट पडलेल्या ठिकाणी रस्ते स्ट्रीट लाईट आदी सुविधा उपलब्ध नाही आहेत. त्यामुळं ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. ग्रामसेवक सरपंच आणि काही सदस्य यांनी सदरचा उपक्रम मनमानी पद्धतीनं केल्यानं दोन सदस्यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्यानं तहसीलदार भुसावळ यांनी शेतमालक बाळकृष्ण पाटील यांना नोटीस बजावली आहे. खुलासा आणि कागदपत्र न सादर केल्यास जमीन कायद्यानुसार सरकार जमा होईल असं नोटीसीमध्ये नमूद केलंय. वरणगाव फॅक्टरीजवळ वाढत चाललेल्या नागरी वस्तीमध्ये या जागेबाबत वाद वाढल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दर्यापूर ग्रामपंचायत सदस्य तालुका भुसावळ जिल्हा जळगाव. दर्यापूर या गावाला लागून ऑर्डिनन्स फॅक्टरी वरणगाव या शिबिरामधून गट क्रमांक 116/2 या ठिकाणी शेतमालक नीनू पाटील यांनी बाळकृष्ण नीनू पाटील यांनी या परिसरामध्ये हे खडे प्लॉट टाकण्यात आलेले आहे. 22/5/2021 रोजी सदर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा मासिक सभा घेतली असता त्या सभेमध्ये या प्लॉटींचा ठराव हा काही ग्राम सदस्यांनी घेतलेला होता. त्यावर माझा तीव्र विरोध होता कारण या ठिकाणी आपण पाहत असताना की इथे कुठल्याही प्रकारची सुखसोयी लोकांची केली जात नसून त्यांची शुद्ध फसवणूक या ठिकाणी होत आहे. आणि ज्या टायमाला देशदूत या पेपरा माध्यमातून लोकांना हे सर्व गोष्टी कळून आल्यानंतर खरेदी विक्री व्यवहार हे थांबवल्या गेले. शासनाने देशदूत आणि माझ्या तक्रारीवर दखल घेऊन त्याची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांच्याकडे पाठवलेले आहे. मी त्याच्या 24 तारखेला त्यांचा खुलासा मागितलेला आहे. त्यावर ते आता काय देतात ते आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी पाण्याची सांडपाण्याची स्ट्रीटलाईट रोड गटरी कुठल्याही प्रकारची सुविधा नसतानासुद्धा या प्लॉटींचा मनमानी भाव संबंधित शेतमालक घेत आहे. धन्यवाद.